नदीमध्ये बुडून भाविकांचे प्राण जाऊ नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या नीरा आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने भीमा नदी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर पंढरपुरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक भाविकांचा बुडून मृत्यू होत असल्याने नगरपालिका आणि नगरसेवक विक्रम शिरसट यांनी नदीमध्ये बुडणाऱ्या भाविकांचे प्राण वाचविण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या दिसून येतात. नदीतील कोळी बांधवांना ट्यूब देण्यात आल्या असून नगरपालिकेने बोटिंग ही सुरू केली आहे. त्याचबरोबर स्पीकरवरून ही सूचना देण्यात येत आहेत. याबाबत नगरसेवक विक्रम शिरसट म्हणाले की धरणातून सोडलेल्या पाणी हे पंढरपुरात दाखल झाले असून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 2 ते 3 दुर्घटना चंद्रभागेच्या पत्रात घडल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही तत्काळ नगर परिषदेच्या मार्फत आपत्कालीन व्यवस्था सतर्क केलेली आहे. आम्ही त्यांना सतर्क राहून तिथून काय दुर्घटना घडू नये म्हणून आमचे कोळी बांधव सतर्क असतात व त्यांना आम्ही नगर परिषदेच्या मार्फत अशा इथून काय घटना घडू नये म्हणून शासकीय यंत्रणा सुरू ठेवली असून त्यांना